भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती निघालेला आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे कॅप्टननी प्रेस कॉन्फरन्स केली. नॉर्मली कॅप्टन आणि कोच प्रेस कॉन्फरन्सला होता येतात, परंतु आज फक्त विराट कोहली आलेला होता. आणि ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्थातच सगळ्यांचं लक्ष, म्हणजे पत्रकारांच्या बाबतीत मी म्हणतोय, ते ह्या प्रश्नांवरती होतं की विराट कोहली एक दिवसीय जी मालिका आहे ती खेळणार का नाही. तो खेळणार नसला तर त्याने बी सी सी आयला तसं कळवलं आहे का आणि त्याचे काय परिणाम होणार. कारण एकीकडे पायाच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा हा टेस्ट सिरीजला 100% मुकणार आहे हे माहिती आहे. आणि त्याच्या पाठोपाठ पेपरमधनं मीडियातनं सगळीकडनं बातम्या यायला लागल्या की विराट कोहली वन डे सिरीज खेळणार नाही आहे. मग चर्चा चालू झाली, ह्याचा अर्थ विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये वितंड वाद आहेत का. याच्याविषयी कालच्या क्लिपमध्ये मी बोललेलो होतो की असे वितंड वाद अजिबात काही नाही आहेत. आता पुढची गोष्ट, पहिल्यांदाच कबूल करतो की विराट कोहली खेळणार नाही आहे अशा बातम्या पसरलेल्या होत्या, त्या बातम्यांवरनं आम्ही क्लिप करायची चूक केली. प्रत्यक्षात विराट कोहलीनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे सांगून टाकलं की त्याच्या मनामध्ये असं काही नाही आहे, तो सिलेक्शनसाठी अवेलेबल आहे, वन डे सिरीज खेळायला तो उत्सुक आहे. त्यामुळे एका गोष्टीवरती पडदा पडला. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की रोहित शर्मा आणि माझ्यामध्ये काही वितंड वाद नाही आहेत. एक लक्षात घ्या तुम्ही, घर असू देत, ऑफिस असू देत, बिझनेस असू देत, वाद हे होतातच, मतभेद हे होतातच. परंतु हे मतभेद भांडण असतं का, तर मला भांडण असतं असं अजिबात वाटत नाही. कित्येक डिसिजन असं असतात की ज्याच्यामध्ये दोन जणां दोन चांगल्या लोकांची दोन लीडर्सची वेगळी मतं असू शकतात. खेळाच्या बाबतीत तर ती असणं स्वाभाविक आहे. त्याच्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे, वाद व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक निर्णय घेऊन संघांनी एक दिशेला चालायला लागलं पाहिजे. मला वाटतं विराट कोहली आणि त्याबरोबर रोहित शर्मा हे दोन चांगले लीडर्स आहेत. विराट कोहली एस्टॅब्लिश लीडर आहे, कारण त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. T20 आणि वन डे क्रिकेटमध्येही सुद्धा कॅप्टन म्हणून त्याची कामगिरी खराब नाही आहे, बॅट्समन म्हणूनही नाही आहे, लीडर म्हणूनही नाही आहे. ही गोष्ट सत्य आहे की ICC टुर्नामेंटमध्ये कॅप्टन म्हणून तो फेल गेलेला आहे. कारण त्याला जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा आपण शेवटच्या काही हर्डल्स या पास केलेले नाही आहेत, जे विराट कोहलीनी पत्रकार परिषदेतसुद्धा कबूल केलं. मग मुद्दा आला की त्यांनी T20 क्रिकेट सोडली का त्याला सोडायला लावलं. विराट कोहलीनी स्पष्ट करून टाकलं आहे की त्यांनी BCCIला सांगितलं की मला T20ची कॅप्टनशिप सोडायची आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ही त्याची जी भूमिका होती, हा जो त्याचा निर्णय होता, वॉज व्हेरी वेल रिसिव्ह्ड. पुढं जाण्याच्याकडे बघून, भविष्याकडे बघून हा निर्णय योग्य ठरेल असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं असं विराट कोहलीनी स्पष्ट सांगितलं. आणि दुसरीकडे सौरव गांगुलीनी एका खाजगी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की सौरव गांगुली आणि पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीला तू T20 क्रिकेटचं कॅप्टनशिप सोडू नकोस असं सांगितलेलं होतं. विराट म्हणला असं काही बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक काहीतरी वाद हा नक्की धुमसतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वन डे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट, टेस्ट क्रिकेटची जेव्हा टीम डिक्लेअर होणार होती त्याच्यासाठी जेव्हा बैठक कॅप्टन बरोबर निवड समिती करते त्याच्या अगोदर फक्त 1.5 तास, हे विराट कोहलीच म्हणाला आहे, फक्त 1.5 तास अगोदर वन डे क्रिकेटच्या कॅप्टनशिपवरनं त्याला काढण्याचा निर्णय हा चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी म्हणजे चेतन शर्मानी त्याला कळवलेला आहे. ही सुद्धा गोष्ट मला थोडीशी विचित्र वाटते. त्याचं कारण विराट कोहलीनी जी T20ची कॅप्टनशिप सोडली ती सोशल मीडियातर्फे बातमी देऊन सोडली. तिथंच खरं पहिली गोष्ट मला खटकलेली होती, कारण इतका मोठा निर्णय हा BCCIच्या ऑफिशियल माध्यमातनं व्हायला पाहिजे होता. तो माध्यमांकडे पोचत असताना ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स किंवा प्रेस रिलीजमधनंच पोचायला पाहिजे होता, तसं झालं नाही. वन डे क्रिकेटची जेव्हा कॅप्टनशिप विराट कोहलीला काढून टाकण्याची बातमी कळवली गेली तीसुद्धा अगदी छोटीशी ट्विट आणि छोटंसं एकदम बातमीपत्र देऊन BCCIने क्लिअर केलेलं होतं, ज्याच्यामध्ये विराट कोहलीचं नावसुद्धा नव्हतं. मान्य आहे की T20 क्रिकेट आणि वन डे क्रिकेट ह्याच्यामध्ये परत दोन कॅप्टन करणं हे चांगलं ठरलं नसतं, कारण अखेर ते मर्यादित षटकांचे सामने आहेत. परंतु या सगळ्या वादातनं एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की BCCI आणि त्यांच्या संलग्न संस्थांमध्ये सुद्धा वरपासनं कालपर्यंत प्लेयर्सशी संवाद साधण्याची कला ही अजूनही येत नाही आहे. लक्षात घ्या, जेव्हा अनिल कुंबळेला प्रशिक्षक पदावरनं काढण्यात आलं होतं
तेव्हासुद्धा हा सुसंवाद घडलेला नव्हता. अनिल कुंबळेला छान पद्धतीने बिदाई आपण दिलेली नव्हती. आज तीच गोष्ट परत विराट कोहलीच्या बाबतीत झाली आहे असं दिसतंय, कारण विराट कोहली हा महान प्लेअर आहे आणि महान कॅप्टनसुद्धा आहे. त्याला जर का अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते, जर त्याच्या बाबतीत हा सुसंवाद होत नाही, मग तुम्ही कोणाबरोबर करणार? त्यामुळे बी सी सी आयचे कार्यकर्ते किती जरी म्हणत असले की आमचा कारभार हा अप्रतिम आहे, आम्ही सगळ्या गोष्टी नीट लक्ष देऊन करतो, तरी अजून त्याच्यात सुसंवादाचा अभाव ही खटकणारी गोष्ट आहे. विराट कोहली आज आपल्या संघाला घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती जाणार आहे. म्हणायला गेलं तर 10-11 वर्षाचा काळ मला आठवतो, जेव्हा 10-11 साली हाच विराट कोहली नौखा होता. सचिन तेंडुलकर सकट, महेंद्रसिंग धोनी सकट, व्ही व्ही एस लक्ष्मण सगळे खेळाडू त्यावेळेला संघात होते आणि त्या खेळाडूंनी एक प्रयत्न केलेला होता दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत हरवायचा, जे होऊ शकलं नाही. परंतु विराट कोहलीने या सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतरच तो वर्ल्ड कप टीममध्ये निवडला गेला होता हे लक्षात घ्या, कारण ती सिरीज मला वाटतं आपण वन डेची दणाणून सोडलेली होती. त्याच्यानंतर 18 साली आपण एक जबरदस्त टेस्ट मॅच जोहान्सबर्गला जिंकलेलो होतो. या सगळ्या गोष्टी आज मला अशा करता आठवत आहेत की भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती जातो आहे. एका अर्थाने रोहित शर्मा अनफॉर्च्युनेटली नाही आहे, पण बाकी आपला संघ तगडा आहे. आणि त्या मानाने आत्ता दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये अनुभवाची थोडीशी कमतरता आहे. त्यातनंही क्विंटन डिकॉक हा काही कसोटी सामने खेळणार नाही आहे. ह्या सगळ्याचा फायदा घेऊन आपले फास्ट बॉलर ताजेतवाने आहेत याचा विचार करून भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये जबरदस्त कामगिरी करून ती टेस्ट सिरीज जिंकण्याचं सुद्धा स्वप्न साकारण्याची एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. ही अपॉर्च्युनिटी विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांना हाताशी धरून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली कशी साध्य करतो हे खरं मजेची गोष्ट ठरणार आहे. आपण त्याच्याकडे नजर ठेवूयात. आजच्या ह्याच्यातनं दोन मुद्दे लक्षात घेऊयात. पहिली गोष्ट म्हणजे काळजी करण्याचं कारण नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये मतभेद असतील, मनभेद नक्कीच नाही आहे. मतभेद असणं ह्याच्यात क्रिकेटमध्ये काही वाईट नाही, कारण ह्याच्यामध्ये चर्चा होते आणि नंतर निर्णय घेतले जातात. मनभेद नाही आहेत असं दोघंही जणं सांगतायत, त्यामुळे त्या विषयावर पडदा टाकूयात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एवढी मोठी संस्था असूनसुद्धा अजूनही महत्त्वाच्या खेळाडूंबरोबर ह्या संस्थेचे चांगले संबंध, सुसंवादाचे रिलेशन हे नाही आहेत. अजूनही सुसंवाद होत नाही ही गोष्ट खटकणारी आहे आणि ही सुधारण्याची मला वाटतं बी सी सी आयला नितांत गरज आहे. तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. तुमचे मुद्दे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. तोपर्यंत बाय बाय.